जागे हे क्या गरम गरम पोहे अरे सुआई अरे बरं झालं तुम्ही सगळे इथेच आहात बरं झालं मला सांग शशांक कुठे त्याला बघायला तुला पाठवलं तर तू पण तिकडेच रमलीस किती वाजले किती उशीर मला त्याचं काही माहिती नाही पण आज मी जाणार आहे काय शशांक दादाच्या ऐवजी तू जाणार आहेस ऑफिसला मी ऑफिसला का जाईन मी मानसी वहिनीला भेटायला हॉस्पिटल मध्ये जाणार आहे हा पुन्हा आणि मी तिला आज अमेय दादाचं एक सिक्रेट सांगणार आहे काय सिक्रेट आहे रे ए माझं कुठलं सिक्रेट आहे रे एक सिक्रेट म्हणजे मी जे सांगणार आहे ना ते ऍक्च्युली खरं नाही आहे पण ते सांगून मी मानसी वहिनीला जवळपास धमकी देणार आहे आपू काय सिक्रेट आहे पटकन सांग सस्पेन्स नको वाढू हा हा बोलते थांब मी मानसी वहिनीला असं सांगणार आहे की तू जर बरी होऊन लवकर घरी परत आली नाहीस तर 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 काय काय तर सांग ना पटकन बोल अगं आपू तर अमेय दादा म्हणजे तू दुसरं लग्न कर दुसरं लग्न करणार वेळ लागला अरे काय बोलतीये तू हे काय नवीन अरे मला पण आताच कळतंय अपू मी असं कधी म्हणालो अरे दादा तू असं नाही म्हणलास मला माहितीये पण आपण तसं मानसी वहिनीला सांगायचं छोटीशी धमकी द्यायची म्हणजे हे बघ तिच्या बाळाची दुसरी आई येणार हे ऐकून त्या भीतीने ती पटकन जागी होऊ शकते आणि असंही मला माहितीये बायको नवऱ्याला सोडून गेली की नवरा दुसरं लग्न करू शकतो काय बोलते ही हे तुला कोणी सांगितलं खडूच नाही काय म्हणजे तो मला म्हणाला की मी जेव्हा माझ्या बाबाच्या घरी परत जाईन तेव्हा तो दुसरं लग्न करू शकतो काय बोलते ही अच्छा खडूस करू शकतो तर वाय नॉट अमेय दादा या अपूर्वाला पण नाही कोणासमोर काय बोलायचं काही कळत नाही आता नेत्रा यातून नक्की तिला हवा तो सोयीचा अर्थ काढेल शशांक काय रे हे असं म्हणालास तू अपूला काय बोलतेस तू हे काय बोलतेय म्हणजे हेच तर बोललास ना मला तू अगं ते काही मनापासून बोललो होतो का मी मस्करी करत होतो मस्करी खडूस मस्करी म्हणून का होईना हा विचार तुझ्या डोक्यात आला ना अपूर्वा तसं अजिबात नाही तू आहेस की माझी बायको मग तू असताना दुसरी बायको का आणायची त्यामुळे तू समजतेस तसं काही नाहीये माझ्या मनात आणि माझाही तसा काही विचार नाहीये दादा नसेल विचार तुझा तसा मान्य आहे मला ठेवते मी विश्वास तुमच्यावर पण मी काय म्हणतेय आपण असं फक्त सांगायचं मानसी वहिनीला खोटं खोटं बस इतकंच हे बघ तिच्या बाळासाठी दुसरी कुठली तरी आई येणार ह्या भीतीने ती पटकन जागी झाली तर अपूर्वा ते तसं नाहीये डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलंय मानसी वहिनीशी बोला त्यांच्याशी इमोशनली कनेक्ट व्हा पण याचा अर्थ उठ सूट हॉस्पिटलला जाऊन हे असले प्रयोग करणं हे काय बरोबर नाही अर्थ नाही याला बरोबर बोलतायत आणि कसं आहे ना ज्या विषयातलं तुला काहीच समजत नाही ना त्याच्यावर प्लीज काहीच बोलत जाऊ नकोस बापू मी नाहीच बोलत आहे डॉक्टरांनी आम्हाला हे सांगितलं सांगितलं असेल डॉक्टरांनी म्हणजे तुम्ही दोघं मानसी बहिणींना भेटायला गेलात तिथे हिने काहीतरी बडबड केली
आणि नेमकं तेव्हाच मानसी बहिणीच्या डोळ्यातून पाणी आलं. हा कोइन्सिडन्स आहे सर. अजिबात नाही. डॉक्टरांनी आम्हाला पटेल असं त्याच्या मागचं शास्त्रीय कारण सांगितलंय. पण तुम्हीच सांगा सर मला, असले बालिश प्रयोग करून कोमातला पेशंट बरा होत असता तर डॉक्टरांची गरजच भासली नसती. नाही बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. काय ना, एखाद्या गोष्टीकडे आपण बालिशपणा असं म्हणत दुर्लक्ष केलं तर कधी कधी तीच गोष्ट फार मोठा इम्पॅक्ट करते. हो, पण त्याची 100% खात्री नाही ना देऊ शकत आपण. का? कारण ते निव्वळ योगायोग असतात. हो, योगायोग. आणि शशांक सर बोलतायत ते खरंय, उगाच मूर्खासारखं काहीतरी बोलून आपल्या अकलेचं प्रदर्शन करायचं. एक्सक्यूज मी, एवढी कशी का बिंडोकेस तू अपूर्वा? अरे नेत्रा, माझ्या बोलण्याचा विपर्यास करायचा नाही. मी तिला बिंडोक वगैरे बोललेलो नाहीये. नाही सर, बरोबर आहे, तुम्ही स्पष्ट तसं काहीच बोललेलं नाही, पण त्याचा अर्थ तोच होतो ना. नाही म्हणजे ही असं वेड्यासारखी बोलते वागते, काहीतरी करतच असते, आणि हे अगदी सगळ्यांना स्पष्ट दिसतंय. आदर तुम्हालाही दिसतंय, पण हिची मर्जी राखण्याच्या नादात तुम्ही कोणीच तिला स्पष्ट काही बोलत नाही. जाऊ दे ना, मी ठरवलंय आता तुमच्या दोघांमध्ये ना मी काहीच बोलणार नाही. नेत्रा, उत्तम ठरवलंस, पण जरा उशिरा ठरवलंस. थोडं तुला आधी सुचलं असतं तर. काय झालंय ते? बाळाकडे जा. अप्पू, तुला मानसी वहिनीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचं आहे ना, जा. रोज जा, काही हरकत नाही. कशाला? माझ्या नसलेल्या अकलेचं प्रदर्शन करायला? काही गरज नाही. अपूर्वा ऐक, अपूर्वा, अपूर्वा ऐक. हे बघ, अगं तू नेत्रा जरा शशांकदावर का काढतीयेस? त्याने असं काहीही सुचवलेलं नाहीये. सुनील, काही लोकांच्या मते मी बिंडोक असेन मला मान्य आहे ते, पण कोणाला काय म्हणायचं हे मला चांगलंच कळत. इतकी ही मूर्ख किंवा बिंडोक नाहीये. अपूर्वा ऐक, अपूर्वा. काय आता कशी समजूत काढायची हिची? बोलताना भान ठेवायचं. ती समजूतदार आहे ना, तिचा राग काय निवळेल. जा ऑफिसला जा. नाही ठीक आहे, आज मी घरूनच काम करतो.